धन्यवाद अजित या सगळ्या तपशिलाबद्दल. आपण बघतोय आता या सगळ्या आत्तापर्यंतच्या कारवाईमध्ये नंतरही काही लोकांना जे आहे ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्याची चौकशी एनसीबीच्या मार्फत केली जात आहे. याबद्दलचा अपडेट अशाच पद्धतीने आपण अजितकडनं पुढे घेत राहणार आहोत. यानंतर पाहूयात मुंबईतल्या प्रकल्पबाधितांसाठी मोठी बातमी अशी आहे की प्रकल्पबाधितांना आता घराऐवजी आर्थिक मोबदला मिळणार आहे. 13 लाखांपासून 1 कोटीपर्यंत हा मोबदला असेल. मुंबई महानगरपालिकेने हा मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या विकास प्रकल्पांमुळे बाधित झालेले निवासी, महापालिकेच्या मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारती आणि या इमारतींमधील भाडेकरू यांना नव्या धोरणाचा आर्थिक लाभ मिळणार आहे. ही महत्त्वाची बातमी म्हणता येईल आत्ता या क्षणाची की मुंबई महापालिकेच्या काही विकास प्रकल्पांमुळे ज्यांना ज्यांची घरं गेली त्या मार्गामध्ये असेल, मग तो रस्ता असू शकतो, उड्डाणपूल असेल किंवा मग इतर कोणतेही प्रकल्प ज्यामध्ये जे बाधित झालेले आहेत त्या प्रकल्पबाधितांना आता आर्थिक मोबदला जो तो दिला जाणार आहे, घराऐवजी आर्थिक मोबदला त्यांना दिला जाईल. मग तो साधारण 13 लाखांपासून 1 कोटींपर्यंत. म्हणजे त्या प्रकल्पबाधिताचं काय नुकसान नेमकं झालेलं आहे, याच्यात तो कशा पद्धतीने बाधित आहे, मग त्याचं त्यामध्ये घर गेलं आहे का, ते घर किती मोठं होतं, आत्ताच्या सगळ्या वेळेमध्ये त्या घराची किंमत काय असू शकते, म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा क्रायटेरिया जो तो ठरवून त्याला जी मदत आहे ती दिली जाईल. अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याबरोबर आहेत. प्रणाली, महत्त्वाचा निर्णय म्हणता येईल, कारण आत्तापर्यंत तसं बघायला गेलं तर मंत्रालयापासून स्थानिक स्वराज्य प्रकल्पांमध्ये जी लोक प्रकल्प बाधित होतात त्यांना आत्ता क्षणापर्यंतही वेगवेगळ्या याच्यात मदत म्हणजे आर्थिक लाभ मिळू शकलेला नाही आहे किंवा नुकसान भरपाई मिळू शकली नाही आहे. पण महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे किती लोकांना याचा फायदा होणार? विशाल, हा प्रस्ताव आहे, हा निर्णय झालेला नाहीये. हा प्रस्ताव स्थायी समिती पुढे आलेला आहे. येत्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये या प्रस्तावावर चर्चा होईल आणि त्यानंतर हा निर्णय घेतला जाईल. आपण जर बघितलं तर मुंबई महानगरपालिकेचे अनेक विकास प्रकल्प असतात, मग ते पूल बांधणे असो, रस्त्यांचं रुंदीकरण असो. इतकंच नाही तर मुंबई महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, हे बहुतेक महानगरपालिकेच्या क्वार्टर्समध्ये राहतात. अनेक वेळेला ते ज्यावेळेला त्यांची पडझड होते त्यावेळेला या सगळ्या कर्मचाऱ्यांना दुसरीकडे कुठेतरी राहण्याची व्यवस्था केली जाते. इतकंच नाही तर BIT चाळी ज्या आहेत, या चाळीतले लोक जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेचे भाडेकरू आहेत. तर त्यामुळे या समजा जर हा निर्णय झाला तर याचा फायदा त्या त्या लोकांना होणार आहे जे प्रकल्प बाधित आहे. महानगरपालिकेच्या मोडकळीस आलेल्या किंवा धोकादायक असलेल्या जे इमारती आहेत, या इमारतीमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंना याचा निर्णयाचा लाभ होईल जर हा निर्णय झाला तर. मुळात जर बघितलं तर आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की जेव्हा प्रकल्प बाधित असतात तेव्हा तात्पुरती त्यांची राहण्याची व्यवस्था केली जाते किंवा मग महानगरपालिकेच्या वतीनं त्यांना घरं दिली जातात, ज्याला PAP आपण म्हणतो, ते दिले जातात. परंतु अनेक वेळेला या PAP वर डल्ला मारला जातो. प्रत्यक्ष जे बाधित आहेत त्या लोकांना ते PAP मिळत नाहीत आणि त्यामुळे वर्षानुवर्ष त्यांना वाट बघावी लागते किंवा त्यांना झोपडपट्टीमध्ये किंवा माहूल सारखा जो एरिया आहे जिथे राहण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही, पण शेवटी घर नाही म्हणून लोकांना तिथं मन मारून राहावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये आता जेव्हा लोकांसमोर पर्याय राहणार आहे की एकतर त्यांना घर हवं असेल तर त्यांना घर मिळेल किंवा त्यांना जर आर्थिक मोबदला हवा असेल तर त्यांना आर्थिक मोबदला मिळू शकेल, ज्याची रक्कम ही 13 लाखापासून 1 कोटीपर्यंत असू शकेल. जे काही क्रायटेरिया आहे, जसे क्रायटेरिया त्यांनी ठेवलेली आहे की 1964 पूर्वीचं घर आहे का, 2000 पूर्वीचं घर आहे का, किंवा 2000 ते 2011 मधली ते झोपडपट्टी आहे का, म्हणजे त्या त्या कालावधीनुसार जे क्रायटेरिया ठरवण्यात आले त्या पद्धतीने त्यांना मदत मिळू शकते. तुर्तास हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आलेला आहे आणि त्याला अजून मंजुरी मिळायची, पण हे नसे थोडके की चर्चेकरता हा प्रस्ताव जो आहे तो स्थायी समितीसमोर आला आणि याबद्दल सकारात्मक विचार व्हावा अशी अपेक्षा आहे. धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.